नमस्कार मी हेमाली मोहिते झी चोवीस वर अभिवादन महामानवाला या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती चौदा एप्रिलला दरवर्षी या जयंतीनिमित्त एक आगळा वेगळा उत्साह सर्वत्र जाणवतो पण आज देशात कोरोनामुळे या उत्साहावर सावट आहे तरीही बाबासाहेबांचं स्मरण नाही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी खरं म्हणजे कोणत्याही एका विशिष्ट तारखेची गरज नसते ज्या महानायकानं भारताची राज्यघटना लिहून भारताचं जगात एक वेगळं स्थान निर्माण करण्यात महत्वाचा वाटा उचलला भारताची लोकशाही जगात अभ्यासली जाते त्याचं गमक त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेत आहे त्या बाबासाहेबांचे विचार त्यांच्या शिकवणीची पुन्हा एकदा उजळणी आज त्यांच्या जयंतीनिमित्त करूया आमचा विशेष कार्यक्रम अभिवादन महामानवाचे या माध्यमातून आणि या कार्यक्रमामध्ये आपल्यासह सहभागी होत आहेत शाहीर संभाजी भगत शाहीर संभाजी भगत आपल्याबरोबर आहेत तुमचं खूप खूप स्वागत आहे संभाजी भगत या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांची आज जयंती आहे पण घरात राहूनच ही जयंती आपल्याला साजरी करावी लागते आहे कसं अभिवादन कराल बाबासाहेबांना आज सुरुवातीला या कार्यक्रमामध्ये प्रथमतः झी चोवीस तासच्या माध्यमातून त्याचे जे प्रेक्षक आहेत सर्वांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना वंदन करणारं एक दोन ओळी गातो खरं तर आजच्या या जयंतीला उत्सवाचं स्वरूप आपण देऊ नये परंतु महामानवाला वंदन करूनच आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली तर मला वाटते बरं राहील भीमसंग रान लिहिली उजेडाची गाथा वंदनेला चंद्र सूर्य झुखवी ती माथा ये रे भीमा ये रे भीमा ये रे भीमा ये रे भीमा झुकवीला ला माथा चंद्र सूर्य झुखवी ती माथा ये रे भीमा ये भीमा तर बाबासाहेबांना मी वंदन करतो आणि सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा पण देतो नक्की बाबासाहेबांच्या कामाची महती म्हटली तर बरीच मला हा माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत थोडा कमी येतोय नक्की तुमच्यापर्यंत आवाज येतच राहील संभाजी भगत बाबासाहेबांच्या कामाची महती खूप मोठी आहे ही महती तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये कशी सांगाल बाबासाहेबांची ओळख प्रत्येक पिढीला व्हावी असा आपला नेहमी प्रयत्न असतो एकतर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरचं जे जग जग आहे त्यानंच खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख करून दिलेली आहे म्हणजे आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये जे स्थित्यांतर झालेलं आहे ते ती खरी ओळख आहे की माझी आई ही जी दुसऱ्यांच्या शेतावर काम करत होती सव्वा रुपया रोजाने काम करत होती त्या मातेचा मुलगा हा आज या स्तराला येतो तर ही जी सगळी जी प्रगती आहे हीच बाबासाहेबांनी आम्हाला दिलेली आहे आणि तीच बाबासाहेबांची ओळख आहे आणि ती फक्त एकाच्या जीवनामध्ये नाही विशिष्ट लोकांच्या जीवनामध्ये नाही तर सर्व लोकांच्या जीवनामध्ये हा प्रकाश जो आहे हा बाबासाहेबांच्या रूपाने पडलेला आहे फक्त आर्थिक आ, सुबत्ता आली अशातला भाग नाही तर तिथे सांस्कृतिक राजकीय साहित्याच्या क्षेत्रामधलं असेल आ, या सगळ्या क्षेत्रामध्ये नवं रूप जे आहे ते बाबासाहेबांचं दिसत आहे आणि फक्त विशिष्ट जाती धर्मांमध्येच हे झालेले अशातला भाग नाही बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्यामुळे समग्र स्त्रियांच्या जीवनाचं जे स्थित्यांतर झालेलं आहे ते सर्व जाती धर्मांमध्ये आहे किंवा जे दुसरे जे मानव समूह आहेत जे स्वतःला वर, वर्गाच्या दृष्टीने वर्णाच्या दृष्टीने उच्च समजत असतील पण त्यांना सुद्धा लोकशाहीची जी ओळख आहे लोकशाहीनं जे जी जी जीवन मिळालेलं आहे ते सुद्धा बाबासाहेबांची देण आहे त्यामुळे बाबासाहेबांच्या नंतरची जी नंतरचा जो भारत आहे आणि त्या भारतामध्ये जे स्थित्यंतर झालेलं आहे ती खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची ओळख आहे बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेवर विरुद्ध लढा देऊन नैराश्य दूर केलं एक अंधकार दूर केला सध्या कोरोनामुळे एक वेगळंच नैराश्य आलेलं आहे त्याचबरोबर लोकांमध्ये चिंता आहे ती भविष्यात पुढे काय होईल याची चिंता आहे या सगळ्या भारतीयांना सगळ्या लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता काय सांगू इच्छिता बाबासाहेबांचे विचार त्यांच्यासाठी कसे पुढच्या काळात प्रेरक ठरू शकतात एक आहे तर बा बाबासाहेबांचं लेखन जर तुम्ही जर गोळ्या घातलं तर अनेक अशा ज्या भारतामधल्या ज्या अत्यंत वाईट संकट नी जे आलेले आहेत त्यामधल्या काळामध्ये जसं की दुसरं महायुद्ध आहे किंवा मध्ये दुष्काळ पडत होते वगैरे वगैरे बाबासाहेबांनी याच्यावर निर्णय ठिकाणी जे बळ देण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे हु आता आज आपण बघतो आहोत की या कोरोनाच्या निमित्तानं अत्यंत वाईट असं एक संकट समग्र मानवजातीवर म्हणजे आता हे जे संकट आहे हे एक कुणा एका देशाचं नाही आहे बरोबर अखिल मानव जातीला या संकटानं घेरलेला आहे आणि अशा काळामध्ये बाबासाहेबांनी जे विश्वबंधुतेचा जो विचार दिला जो बुद्धानं खऱ्या अर्थानं पहिला मांडला आणि विश्वबंधुतेच्या पायावर उभे राहायला पाहिजे म्हणजे फक्त आपला देशच नव्हे तर अखिल मानव जात ही आपल्या बंधुत्वानं उभी केली पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं तर बाबासाहेबांनी जो प्रियांबलमध्ये घटनेचं जे सरनाम आहे त्याच्यामध्ये बंधुतेचं जे तत्व आहे आज या बंधुतेच्या तत्त्वाचं खऱ्या अर्थानं सगळ्यांना आठवण आली पाहिजे की अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत की लोक जे डॉक्टर आहेत किंवा जे पेशंट आहेत जे बरे होऊन आलेले आहेत त्यांना आपल्या वस्तीमध्ये एंट्री करू देत नाहीत डॉक्टर किंवा नर्सेस असतील त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे काही घटना घडत आहेत तर या सर्वांना माझी हात जुडून विनंती आहे की माणूस म्हणून तर आपण सगळ्यांना सगळे सगळ्यांना एक बघितलंच पाहिजे परंतु ते आपल्यासाठी आहेत बरोबर त्यांना आपण समर्थन दिलं पाहिजे आणि बंधुतेच्या हिशेबाने अमेरिकेमध्ये माणसं मेली ते आपली कुणी नाहीत का युरोपमध्ये माणसं मेली ते आपले ना कुणी नाहीत का की आपले विश्वबंधुत्व आहे ती माणसं मेले आहेत आणि म्हणून आजची जी जयंती आहे मी मगाशी त्यांना सांगितलं mm. ज्यावेळेला मला फोन आला mm. मी सांगितलं mm. 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 की ही गांभीर्यानं करण्याची गोष्ट आहे आज त्याला उत्सवी स्वरूप देऊन काही लोक ते करण्यात म्हणजे खास करून सोशल मीडियावर काही लोक ज्या पद्धतीनं उच्छाद मांडतायत किंवा काही गाणे आणि बजावणे ह्या याच्यामध्ये किंवा काही लोक आपली स्वतःचं मार्केटिंग करतायत mm. माझं त्यांना म्हणणं आहे अरे बाबांना ही मार्केटिंगची वेळ नाहीये या काळामध्ये एकमेकांना हात देण्याची गरज आहे mm. या आजचा काळ जो आहे तो एकमेकांना आपण सोबत घेऊन जाण्याचा काळ आहे mm. जर हे देशाच्या सीमा या जातीच्या सीमा धर्माच्या सीमा या आता संपणार आहेत कोरोना नंतर हे mm. ज्यावेळेला संकट mm. जाईल त्यावेळेला एक नवं जग निर्माण होणार आहे आणि या नव्या जगामध्ये हे नवं जग असेल त्याच्यामध्ये आपला हस्तक्षेप काय असणार mm -hmm. आपण कोण असणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जे आहेत हे नव्या येणाऱ्या जगामध्ये कशा पद्धतीने हस्तक्षेप करणार आहेत तर त्याचा आपल्याला एक विचार करण्याची गरज आहे तर मला वाटतं की या अत्यंत गंभीर आणि दुःखद गोष्टींना सामोरं जाताना जे धैर्य बाबासाहेबांनी दिलेलं आहे जो धीर दिलेला आहे तो आपण धीर एकमेकांना दिला पाहिजे आज लोक जे आत्महत्या करतायत बरोबर त्यांना सांगितलं पाहिजे की जीवन एवढं सो एवढं हलकं नाहीये सारखे अनेक महामाऱ्या किंवा अनेक युद्धासारखे प्रसंग किंवा दुःखद प्रसंग येतच राहणार आहेत त्याला धैर्यानं सामोरं जाणं हे बाबासाहेबांची शिकवण आहे आपलं जीवन जर बाबासाहेबांचं जीवन जर आपण बघितलं अनेक अनेक घटना बाबासाहेबांच्या जीवनामध्ये ज्या घडल्या की त्यांची मुलं चार मुलं आड घालवणं आणि असंच एखाद धीर वाढवणारं गीत तुम्ही लोकांना सादर करून त्यांचा धीर वाढवण्याचा आपण प्रयत्न करू शकाल एखादं गीत शाहिरीच्या माध्यमातून एखादं हा हा तर मी ते बोलतो ते परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई हरवणं त्यांची चार मुलं हरवणं आणि त्याच्यानंतर सुद्धा ते उभे राहिले तर हे त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट आहे मी बाबासाहेबांचं एक जे गीत आहे ते माझ्या बहिणींसाठी जे ने मी नेहमी गातो ते मी गातो त्यांच्यासाठी भी मया भीमा भीमराजा रे मया भीमा माझा भीम मा, मले भेट तो बाई मले सांग तो काई मले सांग तो काई मले सांगतो काही शेता शेताच्या पातीला उभा राबच्या हाताच्या साथीला उभा भूक जगणाऱ्या रातीला उभा गा मुच्या स्वात बाई भीम पाहते बाई भीम पाहते बाई भीम पाहते बाई भीम पाहते बाई हे बाबासाहेब कुठल्याही दुःखाच्या संकटाच्या का कामामध्ये हे आपल्या सोबत असणार आहेत आणि म्हणून आपण असं ढासळून जाता नाही uh, uh, जे सं... येईल संकट hmm. आज भारतामध्ये संख्या जी वाढते आहे कोरोनाग्रस्तांची hmm. खास करून मुंबई hmm. तर घाबरून जायची गरज नाही जे नियम राज्य सरकारने असतील किंवा केंद्र सरकारने असतील जे नियम आपल्याला घालून दिलेले आहेत त्या नियमाच्या अंतर्गत आपण राहिलं पाहिजे आणि ही जी वाढणारी संख्या आहे तर त्याचं एक पॉझिटिव्ह बाजू पण आहे तेवढेच लोक बरे पण होत ता। आहेत त्यामुळे असं घाबरून जाऊन चालणार नाही परंतु असं निर्धास होऊन फिरू पण नका संभाजी भगत बाबासाहेबांचे विचार हे दूरगामी परिणाम करणारे असे आहेत अगदी भविष्यातही त्यांचे विचार उपयुक्त ठरणारे असेच आहेत पण सध्या तुम्हाला काय वाटतं खऱ्या अर्थाने आंबेडकरी विचारांना पुढे नेण्याचं काम त्यांच्या अनुयायांकडून अगदी समर्थपणे होत आहे असं तुम्हाला वाटतं नाही या बाबतीमध्ये कसं आहे की एक सकारात्मक बाजू जी आहे की जो आमच्या जीवनामध्ये जो बर बदल झालेला आहे तो पहिला सकारात्मकतेनं आम्हाला बघितला पाहिजे परंतु जे बाबासाहेबांना अपेक्षित होत त्यांनी जे संविधानाच्या माध्यमात या देशाला जो अजेंडा दिला तो अजेंडा कुठेतरी आपण भरकटलेलो आहोत हे प्रामाणिकपणे कबूल करण्याची गरज आहे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणजे फक्त कुठल्या एका जातीचे किंवा एका धर्माचे एका पक्षाचे असे नाही सर्व भारतीय नागरिक हे बाबासाहेबांचे अनुयायी आपल्याला स्वतःला आपण समजलं पाहिजे आपल्याला त्यांनी जो देश घडवायला सांगितला होता जो सार्वभौम देश आपल्याला घडवायला सांगितला होता समाजवादी देश घडवायला सांगितला होता आपल्याला धर्मनिरपेक्ष देश घडवायला सांगितला होता आपल्याला म्हणजे गणराज्य उभं करायला सांगितलं होतं परंतु आपण या सगळ्या बाबतीमध्ये काय निर्माण केलेलं आहे सार्वभौमतेच्या बाबतीमध्ये जरी आपण भारतानं जरी काही प्रगती थोडी केली असली तरी अजूनही गुलामीचं झोखड आणि परकीय गुलामीचं झोखड हे मल्टीनॅशनल कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या शिरावर आहे आपल्या मानेवर आहे दुसऱ्या बाजूला समाजवादी देश निर्माण करायला सांगितला परंतु बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या सगळ्या ज्या कंपन्या आहेत आणि जी शेती आहे याचं राष्ट्रीयकरण टप्प्याटप्प्यानं करा परंतु ते झालेलं नाही आहे आणि उलट ज्या सरकारी कंपन्या आहेत त्याचं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे दुसरी गोष्ट जे धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीमध्ये सर्वच लोकांनी आपली जी अस्मिता आहे ती इतकी टोकाला आणलेली आहे की आता माणूस पहिला की धर्म पहिला असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि माणसं धर्माच्या अतिरेकाकडे चाललेल्या आहेत जातीचे जाती जातीचे अस्मिता इतक्या घानेड्या पद्धतीने वर येत आहेत की आपण खरोखर सत्तर एक वर्ष काढली का म्हणजे स्वातंत्र्यानंतरची सत्तर वर्ष खरोखर आपण काढली की आपण मागे चाललो आहोत अशी शंका यावी इतकी भयानक परिस्थिती आज आपल्याला दिसते आहे आणि आपल्याकडे अजूनही जरी इलेक्शन होत असले आणि राजाच्या पोटी राजा निर्माण होणार नाही असं म्हणत असलो तरी खासदाराच्या पोटी आमदार आणि आमदाराच्या पोटी नगरसेवक असेच लोक निर्माण होत आहेत त्यामुळे राजेशाही संपली आहे असंही काही दिसत नाही जे आपल्याला नागरिकांना जे द्यायचं होतं देशाला बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही देशाला काय देणार आहे तर तुम्ही देशाला बंधुत्व द्या तुम्ही देशा देशाला तुम्ही अशा पद्धतीचे म्हणजे कर्तव्य जे सांगितली होती संविधानामध्ये ती कर्तव्य आपल्याला देशाप्रती आ... एकता शाहीर संभाजी आंबेडकरी थे आंबेडकरांच्या जयंतीला केवळ त्यांना अभिवादन करून उपयोगाचं नाही तर त्यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने उजळणी करून त्यांचं अनुकरण करणं महत्वाचं आहे आणि ही हा विचार खरा रुजवला गेला पाहिजे आपण ही अशीच चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत मात्र इथं कार्यक्रमामध्ये इथं वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची पात्रा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे अभिवादन महामानवाला या खास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आज या महामानवाला अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर उपस्थित आहेत शाहीर संभाजी भगत पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाऊया शाहीर संभाजी भगत सध्या जसं आपण सुरुवातीला म्हटलेलं आहे की कोरोनामुळे काहीसं नैराश्य आलेलं आहे मळब दाटून आलेला आहे प्रत्येक सण खरं म्हणजे हा कोरोनाचं संकट सुरू झाल्यापासून प्रत्येक सण असाच या मळभातच गेलेला आहे आज आंबेडकरांची जयंती असताना सुद्धा ते घरात राहून त्यांना अभिवादन करावं लागतं आहे तर लोकांचा धीर वाढवण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल त्यांना काय सांगाल पोवाड्यातून या सेगमेंटच्या सुरुवातीला गातो भाळावरी भीम उजेड कोरतो तो काळ्या आईच्या उरात लेखन्या पेरतो पेरतो गमाये भीम लेखन्या पेरतो पेरतो पेर लग आड राणी लग आड राणी हमले मारत हुकुनी घेर लग आड राणी सोडवा सोडवा संविधान सोडवा भीमाचं विधान सोडवा 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 संविधान विधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्याच्याबद्दलचं चा गीत होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थतज्ञ सुद्धा होते अर्थविषयक अभ्यासही त्यांचा खूप मोठा होता आज जेव्हा कोरोनामुळे सगळ्या जगाची आर्थिक व्यवस्था कोलमडलेली आहे तिथे त्यांचे विचार हे कसे उपयुक्त ठरू शकतात विशेषत भारतासाठी त्यांचे विचार अर्थविषयक विचार कसे उपयुक्त ठरू शकतात कोरोना नंतरच्या जगासाठी एकतर ह्या कोरोना नंतरच जे जग असणार आहे ते दोन प्रकारे बदललेलं असेल असा म्हणजे माझा जर कयास आहे एक तर अर्थव्यवस्था सगळ्या कोलमोडलेल्या असतील आणि मनुष्य प्राणी हा नव्यानं उभा राहण्याच्या म्हणजे कोणत्या फिलॉसॉफीवर उभं राहायचं हे फिलॉसॉफिकल आणि इकॉनॉमिकल अशा दोन पातळ्यांवर हे जग बदललेलं असेल याच्यामध्ये आंबेडकरी हस्तक्षेप काय असायला पाहिजे तर बाबासाहेबांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं की असं जे एकारलेल्या ज्या अर्थव्यवस्था ज्या आहेत त्या एकारलेल्या अर्थव्यवस्था या मानवासाठी बरोबर नाही आहे आणि म्हणून भारताला त्यांनी एक मिश्र अर्थव्यवस्थेचं जे सुतोवाच केलं होतं एक तर त्यांनी सांगितलं होतं की ते समाजवादी परंतु पूर्ण समाजवादी नाही तर प्रायव्हेट पण असायला पाहिजे आणि गव्हर्नमेंट पण असायला पाहिजे हळूहळू जे, जे देशाच्या मालकीचे किंवा सरकारी कारखाने जे आहेत ते हळू हळूहळू आपला अधिक केले पाहिजेत आणि जे खाजगी मालमत्ता जी आहे ती हळूहळू आपल्याला तिचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे अशा पद्धतीचा बाबासाहेबांचा विचार होता आणि त्यातनं त्यांनी जे अर्थव्यवस्थेचा विचार आपल्याला फक्त जाती व्यवस्थेच्या बाबतीमध्ये बाबासाहेब लढलेले आहेत तेवढंच माहिती आहे परंतु बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ होते त्यांच्या संपूर्ण प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या ग्रंथाच्या आधारानं या देशाची जी रिझर्व बँक ऑफ इंडिया जी आहे ती उभी राहिली आज रिझर्व्ह बँक आहे म्हणून सगळ्या आपण बँका आणि या सगळ्या स्थिर आहेत उद्या येणारं जे जग आहे त्या सगळ्या कोलमोडलेल्या अर्थव्यवस्था ज्या आहेत त्या जर उभ्या करायच्या असतील तर आपल्याला शेती व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं संशोधन केलेलं आहे mm. एकोणीसशे अठराला पहिलं जे पुस्तक त्यांचं आलं ते पुस्तकच खोती वरच्या mm. वरच आहे वर आणि mm. शेतीवरचा आहे mm. त्याच्यामध्ये शेतीच्या बाबतीत बाबासाहेबांनी खूप लिहिलेलं आहे विजेच्या बाबतीमध्ये लिहिलेलं आहे पाणी पुरवठा कसा करायचा याच्या बाबतीमध्ये लिहिलेला आहे उद्याचे जग हे सामूहिकतेनं उभं राहणार आहे आणि तो बाबासाहेबांचा विचार आहे आंबेडकरी तत्वज्ञानाला मानणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षांनीच आता याचा आपला तर जोरकसपणे याचा आपल्याला पाठिंबा द्यायला पाहिजे जोरकसपणे आपण या बाजूने उभं राहायला पाहिजे आणि सामूहिकतेच्या पायावर देश उभे केले पाहिजेत नक्कीच भांडवली देश जे आहे ते बघितलं आपण की भांडवली अर्थव्यवस्था कोसळत आहे या कोसळल्या अमेरिकाला बघतोय आपण युरोपला बघतोय आपण या अर्थव्यवस्था वेगानं आहेत तर या सगळ्या ज्या अर्थव्यवस्था बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या सामूहिकतेच्या म्हणजे समाजाच्या पायावर त्या उभ्या करा तरच त्या टिकतील तर, ते ते तर हा जो विचार आहे हा मला वाटतं फार महत्वाचा आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं नक्की बघ खरं म्हणजे कोरोनामुळे आणि लॉकडाऊन जारी झालेलं आहे लॉकडाऊनमुळे अनेक जण घरी आहेत तेव्हा या सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं वाचन करावं त्याचा अभ्यास करावा त्याची उजळणी करावी जेणेकरून कोरोना नंतरचं जे जग आहे त्या जगात समर्थपणे उभं राहण्यासाठी आपल्याला एक नवी ताकद मिळेल नवी उमेद मिळेल सध्या लोकांना सगळ्या राजकीय पक्षांना म्हणा किंवा सर्वसामान्यांना म्हणा कोरोना नंतर कसं उभं राहाल याविषयी तुम्ही कसा संदेश द्याल एखाद्या पोवाड्यातून ए वामनदाचं गाण दोन मुळी माझ्या भीमाच्या अंगाच पाणी आहे का पुण्यात पाणी आहे का पुण्यात त्यानंच बगीचा फुलवीला आख्या बाबूला वनात व माये त्यानं बगीचा फुलवीला आख्या बाबूला वनात व माये त्यानं विचारायला लय केला आपल्या तरुणपणात आपल्या तरुणपणात नमला बुद्धाच्या चरणावर भीमराव म्हातार पणात व माय तर या जगाला ह्या जी वाळवंट जग हो जे होत चाललेला आहे त्याचा जर बगीचा फुलवायचा असेल तर, फुल तर बाबासाहेबांच्या विचारण जावं लागेल आणि बाबासाहेब यांनी जन्मभर विचार केला आणि बुद्ध ज्यांना अखिल मानव जातीच्या संपूर्ण उद्धाराचा विचार केला त्या बुद्धाच्या चरणावर ते नतमस्तक झाले जगाला बुद्धाची गरज आहे सम्यक विचाराची गरज आहे <laughs> सम्यक क्रांतीची गरज आहे <laughs> आणि म्हणून हे मला वाटते माझे संपवताना <laughs> मी बुद्धाचे जे विचार आहेत त्यांना <laughs> पण वंदन करतो बाबासाहेबांच्या विचारांना वंदन करतो आणि आपण मला या चॅनलच्या इकडे आणून लोकांशी भेटवलं भेट लोकांना फक्त मी एवढंच सांगतो की कुणीही भावनाविवश होऊ नका बाहेर पडू नका पुतळ्यामध्ये बाबासाहेब नाहीये बाबासाहेब विचारांमध्ये आहेत कुठल्या पुतळ्याकडे जायची गरज नाही स्वतः बाबासाहेब हे मूर्ती मूर्त्या आणि व्यक्तिपूजेच्या विरोधात होते त्यामुळे जाऊ नका तिकडे जाऊ नका आणि काही जे उत्साही भीम सैनिक आहेत त्यांना नम विनंती माझी बोला संभाजी बघत या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे त्यामुळे तुम्हाला थांबावं लागत आहे पण तुम्ही मांडलेले विचार नक्कीच सगळ्यांसाठी अगदी उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरतील अशी आशा करूया या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे